अगं बाई, हा मुडदा इकडच येतोय, फुकट आपलंच नुकसान व्हायला नको. त्यापेक्षा रस्ताच बदललेला बरा. मुडदा बशिवला तुझा, तुला सायकल बघून चालवता येत नाही रे. अरे देवा, आज पण नुकसान झालं. रस्ता बदलला तरी व्हायचं तेच नुकसान झालं. मुडदा बशिवला याचं, याचा थोवड बघितलं का असंच होतं. काळ तोंड्या मेला. आईला आता याला शोधायचं. कमाल झाली, एवढं झालं तरी दुर्लक्ष करूनच चाललंय. अरे काय तोंडे, माकड तोंडे. अरे हनिम्या, तुला तुलाच म्हटलं मी. अग ए बाई, तुला बाई वाटले रे मी. मायला काय माठ बाई आहे. अग ए माठ, तुझा माठ मी नाही फोडला, त्या माठानं फोडला, म्हणजे त्या सायकल वाल्यानं फोडला. अरे ते माहित आहे रे मला. मग त्याच्या माग लाग, त्याला शिव्या घाल, माझ्या का माग लागती. आधीच माझं डोकं येडं झालंय. तेच म्हटलं, नेहमी सारखा दिसला नाही म्हणून विचारायला आले तर एवढा काय भडकतोस. अरे सांगणार रे काय झालं. तुला काय करायचंय. सांगणार रे, असं रे काय करतोस. अग गेली 2 दिवस झाले देवाला शोधतोय. का, कुठे गेलाय तो. तेवढं माहिती असत तर कशाला शोधायला लागला असत. घरी विचारलंस. ते पण काळजीत आहेत म्हणून तो शोधतोय ना त्याला. कुठं शोधू तेच कळत नाही. ठीक आहे, मग आपण दोघ पण शोधू त्याला. तू भय. चल बघू कुठे सापडतोय का. चल. गेला कुठं गाव ना. सद्या ए सद्या, ऐक ना सद्या. अरे दाढी चालू दिसत नाही का. माफ करा माफ करा, ओळखीचे तात माझे. मी काय म्हणतो, हा देवाला कुठं पाहिलं. मी कुठं एवढा पापी प्रत्यक्षात देव मला दर्शन द्यायला. म्हणजे पापी लोकांना देव दर्शन देतो. हा त्याच्या मारी, तुम्हाला माहित नाही अहो कंस पापी होता. श्रीकृष्ण त्याला प्रत्यक्षात भेटायला गेला. गेला की नाही. गेला. रावण पापी होता, रामन त्याचा वध केला की नाही. केला ना. म्हणून मी माझा पाप वाढवण्याचा विचार करतोय, पण मला संधीच कोणी देत नाही. काय रे सध्या. सरकार या 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 साबण असंच राहू दे. दाढी उद्या करू आपण. सरकार या, बसा 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 सरकार, बसा बसा सरकार, बसा 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 बसा. काय झालं देवा, तुला कुठल्या तरी टॉकीज पाशी भेटल. जा रे बाबा, तुझा टॉकीज पाशी भेटल. तुला कुठल्या तरी जा. सही चारली मिशी. अरे त्या दोघांमध्ये भांडणं तू लावून दिलीस का. अहो नाही सरकार, तुमच्या सारख्या मोठ्या माणसाच्या मोठ्या गोष्टी. आमचं आपलं चालतंय करमणूक, लहानसान करमणूक आपली. काय रे सध्या. नाही तो हनम्या देवीदासला का बरं शोधत होता रे. हा दोस्ती दोस्ती. हा लहानाचे मोठे झालेत ना एक सोबत, पण एक दिवस आहे ना या दोघांमध्ये मला चांगली हनामारी झुकून द्यायची. मला त्याशिवाय चैनच येणार नाही. मा कसम हिसकू तर किसका चाचा नाही दिसत. देवा बर, एवढा कसला विचार करतोयस. तेव्हा कळत नव्हतं रे, पण आता कळायला लागलंय शिक्षणाचं महत्व. एवढ्या ठिकाणी फिरलो नोकरीसाठी, पण फक्त 7वी पास म्हटल्यावर सगळ्यांचे दरवाजे बंद. म्हटलं इथं तरी आपलं नशीब उघडतंय का बघूया. तुला काय बघायचं ते बघ बाबा, पण आधी घरी चल. अरे देवा, तू गेल्यापासनं त्या माऊलीच्या डोळ्यातलं पाणी आटलं नाही कि सुखानं अन्नाचा एक कण खाल्लेलं नाही. अरे चाल घरी. हे एवढं सगळं घडल्यावर तोंड तरी कसं दाखवू. जोपर्यंत चांगलं काम मिळत नाही तोपर्यंत मी घरी जाणार नाही. काम काम. अरे मग हे 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 सगळं काय. हे काम नाही तर काय सांग ना मला. या असल्या कामात मला रस नाही. हमाली आहे हमाली. तू आणि तुझी तत्व तूच जाणो बाबा. काय बोलावं तुला तेच कळत नाही. ए भाऊ, जरा धक्का मारतो का. लय गडबड आहे बघ जरा. चल आता ह्याची आणि कसली गडबड म्हणायची.
काय झालं काका? काय नाही रे, बॅटरी डाऊन झाली आहे, वेळेत पोहोचायचं आहे, जरा मदत करता का? हा पैसे किती देणार बोला? काही बोलतो, अरे आधीच त्यांना घाई आहे, गंमत करतोय, चल धक्का मार, चला 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 धक्का मार, हा हा चला, हा हा हळू सांभाळ सांभाळ, हा जोर लगा के हईशा झाली का नाही गाडी चालू, मग दोस्त आपला आज तुझ्यामुळे मी वेळेवर पोहोचतोय, मेहनती दिसतोयस. माझ्याकडे काम करशील का? दुप्पट पगार देईन मी तुला. पण मला ड्रायव्हिंग येत नाही. हा अरे त्यात काय एवढं, मी तुला ड्रायव्हिंग शिकवीन काय? हा खरं सांगतोय? खरं? हा हा चालेल, चला चला चला. अगं आई, अशी किती दिवस उभी राहणार आहेस त्या वाटेकडे पाहत? एक बोट पण लावलो ना तुम्ही त्याला, पण त्या दिवशी हात उगारला मी त्याच्यावर. आई आई भूक लागली, आई भूक लागली जेवायला वाढ म्हणून आला ग माझ्याकडे, आणि मी त्याला घराबाहेर काढलं. कुठे असेल ग तू आता? उपाशी तापाशी फिरत असेल कुठे माझं पोर. अक्के या वेळेला कोण आलाय बघ जाग जरा. हो अग आई, दादा आला. माझा देवा आला, माझा देवा, माझा देवा आला. देवा देवा, असं रागावतात का रे आपल्या आईवर? किती वाट बघायची तुझी? दादा तू गेल्यापासून आईनं अन्नाचा एक कणही नाही घेतला, सारखी तुझ्या वाटेकडे डोळे लावून होती. माझे लेकरू उपाशी तापाशी भटकत, मग आईला अन्न कसं गोड लागेल रे बाबा? भूक लागली ग. हो रे बाळा चल जेवायला देते. ही माझी कमाई आहे. अरे पण मला कशाला देतोयस? पहिल्यांदा देवासमोर ठेव आणि पाया पड त्याच्या. देव प्रत्येकाच्या मानण्यावर असतो तो, मी कधी पाहिला नाही देव, पण तो असलाच ना तर तो तुझ्यासारखाच असेल नक्की. देवा बाहेर जाऊन तू नोकरीच नाही कमावलीस, चांगले विचारही कमावलेस रे. हो पण एक लक्षात ठेव, पैसा जपून ठेव, आयुष्यभर उपयोगी येईल. चला चल